खूप दिवसांनी आज चाललंय गगनगिरी महाराजांच्या भेटीक. आये मी चैतन आणि दीपा काकी अशी सगळी मिळून गाडीतून निघाला. पायीवारी जाणारा, पायीवारी 3 दिवसापूर्वी सुटली आणि ती भुईबावडाच्या ठिकाणी रिंगेवाडीत जाऊन थांबली. तर आपण हिला रिंगेवाडीत महाराजांचं दर्शन घेतलं, महाप्रसाद घेतलो आणि या ठिकाणी थोडंसं आराम केलो आणि आपण आता निघाला. या ठिकाणी ज्या माई माऊलींनी सेवा केल्यानी त्यांचे आभार मानले, त्यांच्या चरणाशी एकदा नतमस्तक झाला आणि आपली पालखी निघाली. पालखीबरोबरचा माझा हा पहिल्यांदाच अनुभव होतो पायीवारीचो. मी गाडीने जरी जाणार असले तरी ठिकठिकाणी आपण थांबत थांबत यांच्यासोबतच जाणार आहोत. घाटातून पालखी जाताना घाटाचं नयनरम्य दृश्य आणि प्रत्येकजण आपल्या जसा जसा जमात तशी तशी सेवा करत पालखी पुढे नेत होते बघून खूप समाधान वाटत होता. जर कोण दमलो थकलो तर सगळेजण एकत्र मिळून सावलीच्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी थांबायचे आणि हळूहळू पालखी पुन्हा पुढे जायची. आपली पालखी इली गगनगिरी आश्रमाच्या ठिकाणी. पहिला आधी आश्रमात इल्या म्हसोबाचं दर्शन घेऊन नंतरच आश्रमाच्या पायऱ्या चढक सुरुवात करायची ही पद्धत. म्हसोबाचं दर्शन घेऊन आम्ही निघालो. या ठिकाणी ठेवलेल्या या फुलांच्या कुंड्यांनी आपलं लक्ष वेधलेनी. हे झेंडू वेगवेगळ्या प्रकारचे मी विचार करू लागले. नंतर माझ्या लक्षात येईल पिवळ्या झेंडूंका विशिष्ट कलर लावून हे असे तयार करण्यात दिले. तर पुढची तयारी चालू होती. आम्ही एकदा स्वामींचं दर्शन घेतलं. आश्रमात दर्शन घेऊन आपण पालखी ज्या ठिकाणी थांबवणार होतो त्या ठिकाणी निघालो. तर आपली पालखी ज्या ठिकाणी थांबणारा त्या ठिकाणी सगळी मंडळी निघाली. पालखी त्या ठिकाणी ठेवून आपण पुन्हा एकदा वरती महाराजांचं दर्शन घेणार आणि या ठिकाणी आपण पालखी ठेवणार आहोत. संध्याकाळ झाली असल्यामुळे महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं दर्शन घेऊया यासाठी मी बाहेर आले. सूर्य मावळतीकडे झुकलो आणि पुतळो तर खूप सुंदर वाटता. तुम्ही देखील कधी गेला असलात तर नक्की बघा. संध्याकाळी या भजनान कार्यक्रमाक रंगत आणले. त्याच्यानंतर महाप्रसाद घेतलो आणि महाप्रसाद घेऊन मी झोपी गेले. पहाटे आरतीच्या आवाजान जागो झाले. बघते ते काय काकड आरती. काकड आरती देखील माका मस्त भेटली. काकड आरती झाल्याच्या नंतर महाराजांचं दर्शन घेऊन मी स्वयंपाकघरात गेले. स्वयंपाकघरात जोरदार आजच्या महाप्रसादाची तयारी चालू होती. तिथून मी सकाळचा दर्शन घेण्यासाठी गडाचं दर्शन घेण्यासाठी निघाले. गडाचं दृश्य आणि घाटाचं दृश्य बघितलं तर खूप सुंदर वाटतं. कधी गडारीलात तर सकाळी किंवा संध्याकाळी ह्या दर्शन नक्की घ्यावा. सह्याद्रीचे येणारे बोचरे वारे जेव्हा तुमका डायरेक्ट स्पर्श करतात खूप मस्त वाटतं. आज दिवसभरासाठी या ठिकाणची करण्यात येईल तयारी, घालण्यात येईल रांगोळ्यो बघण्यासारखे होते. एक एक पालखी येतच होती. त्यात करून ही नाचवणारी पालखी रत्नागिरीची बघून मला खूप आनंद झालो. त्याच्यानंतर दिवसभर कार्यक्रम चालू होते. दिंडी नृत्य, फुगडी. फुगडीचं ह्यो बाईपण देगा देवावर झालेलो डान्स मला खूपच आवडलो. त्याच्यानंतर आपण प्रदक्षिणेसाठी निघालो. गडाची प्रदक्षिणा होती. प्रदक्षिणेचा मार्ग बघितलास तर खडतर होतो. तरी देखील या मार्गात लहान मुला, मोठी माणसा, वृद्ध माणसा, महिला आणि पुरुष सगळेजण सामील होते. सह्याद्रीकरण येणार बोचरो वारो डायरेक्ट आपल्या स्पर्श करत होतो. खूप आनंददायक सोहळा होतो. तिथून आपली डायरेक्ट पालखी आश्रमात इली आणि आश्रमात या ठिकाणी पुन्हा एकदा ढोल ताशे गरजले आणि मी आता चाललंय आपल्या